योजनाओं की समीक्षा के लिए बैठक हुई थी। इस पर प्रतिक्रिया देते हुए चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि देवेंद्र फडणवीस की सरकार के दौरान नागपुर जिले के विकास के लिए बहुत अच्छी योजनाएं लागू की गई। नागपुर के आगामी सत्र में सभी परियोजनाओं को मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्वारा अनुमति देनी चाहिए। ये बैठक सभी योजनाओं की समीक्षा के लिए हुई थी, ऐसा भी उन्होंने इस वक्त कहा। मागच्या अडीच वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस सरकार ने माननीय देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री असताना नागपूरच्या जिल्ह्याच्या शहराच्या विकासाकरता अत्यंत चांगल्या योजना मंजूर केल्या होत्या। नागपूर शहराला 2700 कोटी रुपयाची लोअर डोंगरीवरनं डायरेक्ट तुटलाडोला पाणी आणण्याकरता टनल मंजूर केला 2700 कोटीचा, तोही रद्द केला होता। अशा प्रकारे जवळपास 5000 कोटी रुपयाचे कामं नागपूर जिल्हा शहराचे या सरकारने रद्द केले। दीक्षाभूमी 100 कोटी रुपये दिले पण कामच केलं नाही। ताजबागचं काम मागच्या सरकारने जेवढे पैसे दिले तेवढंच झालं। कोराडीच्या महालक्ष्मीचे 40 कोटी थांबून ठेवले। म्हणजे या सरकारने जेवढे कामं मागच्या सरकारने मंजूर केले 900 कोटी महानगरपालिकेचे थांबवले। हे सर्व कामं पुन्हा सुरू करण्याकरता कलेक्टर ऑफिसचं 250 कोटी रुपयाच्या इमारतीचा प्रस्ताव थांबून ठेवला आहे। टाऊन हॉलचा प्रस्ताव थांबवला। नागपूरच्या अनेक तलावाचे प्रस्ताव थांबवले, मंजूर प्रकल्प थांबवले आहेत। आणि त्यामुळं नागपूरच्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये या सर्व प्रकल्पाला माननीय एकनाथ शिंदेजींनी मान्यता द्यावी, माननीय फडणवीस साहेबांनी मान्यता द्यावी याकरता आम्ही पूर्वतयारी आज केली आहे। आणि 8 दिवसामध्ये आमच्या नागपूर जिल्ह्याचे सर्व डिस्ट्रिक्ट हेड हे प्रस्ताव तयार करतील आणि सरकारकडे सादर करतील, अशाही सूचना मी दिल्या आहेत। आमच्या NMRDA कमिशनरला मी सांगितलं आहे की गुंठेवारी कायदा लागू होत असताना सुद्धा तो गुंठेवारीचं काम सुरू झालं नव्हतं, पण आता माननीय देवेंद्रजी आणि माननीय नितीन गडकरी साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी गुंठेवारीचं काम सुरू करायचं आहे। सर्वांसाठी घरे येऊन देत पट्टे वाटपाचं काम थांबलं आहे, मिहान प्रकल्पाचं काम थांबलं आहे। त्यामुळे या सर्व प्रकल्पाला गती देण्याकरता मी बैठक घेतली आणि मला वाटतं की पुढच्या 8 दिवसामध्ये मी पुन्हा कलेक्टर ऑफिसला येईल आणि निश्चितपणे सर्व प्रकल्पाचा आढावा घेऊन सरकारकडनं जे काही थांबलं आहे ते आणण्याचा प्रयत्न करणार आहे। नागपूर जिल्हा शहरामध्ये 5000 कोटी रुपयाच्या वर कामं थांबवलेली होती, मागच्या सरकारच्या मंजूर कामं थांबवली होती, नवीन कामं तर नाही। आणि ते सर्व कामं आता नागपूरच्या बजेटच्या डिसेंबरच्या अधिवेशनात पुन्हा मंजूर करून ते कामं सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे। नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना। और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले।